मध्य नागपुर से प्रसिद्ध शुक्रवारी तालाब के पास मनपा की ओर से शहरवासियों के लिए खाव गली का निर्माण किया गया था, मगर वो शुरू न हो पाए। फिर कुछ सालों के बाद महापौर पद पर संदीप जोशी आए। उन्होंने अपने कार्यकाल में इसे शुरू करने की कोशिश की, मगर कोरोना के चलते खाव गली ज्यादा दिन तक नहीं चल पाए। इसी मुद्दे को लेकर सोमवार को नागपुर शहर कांग्रेस की ओर से खाव गली को जल्द से जल्द शुरू करने की मांग को लेकर आंदोलन किया गया। आज गांधी सागर उद्यान इथे नागपुर महानगरपालिके द्वारा सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जी खाऊ गल्ली करोडो रुपये खर्च करून महानगरपालिकेने या ठिकाणी याचं बांधकाम केलं, ज्या ठिकाणी अवैध पहिले व्यवसाय करायचे, असामाजिक तत्व या ठिकाणी वास्तवात राहायचं, तर याच्यापासून एक चांगलं काम व्हावं म्हणून या ठिकाणी त्यांनी खाऊगल्लीची कल्पना या ठिकाणी त्यांनी आणली। कल्पना अगदी चांगली होती, या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून त्यांनी ही कल्पना साकार केली आणि या ठिकाणी जवळपास 35 ते 40 दुकानं या ठिकाणी लावले आणि बेरोजगार युवक युवकांना या ठिकाणी 5,000 रुपयाचा एक डिमांड ड्राफ्ट आणि 10,000 रुपये रेंट आणि परत ते दुकानं मिळण्याकरता बरीच गर्दी असल्यामुळे त्यांच्याकडनं जी लाचलुचपत खाल्ली त्या मार्गातनं पैसे घेतलेले वेगळे आणि हे सगळं सुरू झाल्यानंतर या ठिकाणी त्यांनी प्राथमिक ज्या काही इथे सोयीसुविधा पाहिजे होत्या त्या ठिकाणी केलेल्या नाही आहे आणि जवळपास लॉकडाऊननंतर आज ह्या खाऊगल्लीची अवस्था अशी झालेली आहे की या ठिकाणी परत असामाजिक तत्वाचा वावर झालेला आहे आणि ज्या लोकांनी या ठिकाणी दुकानं घेतले त्या लोकांनी 1 ते 2 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी त्यांनी आपलं इन्फ्रास्ट्रक्चरच उभं केलं, फ्रीजर घेतले, कम्प्युटर्स घेतले, मोबाईल्स या ठिकाणी घेतले, त्याने 3-3, 4-4 लोकांना या ठिकाणी आपलं रोजगार ठेवलं। आज जवळपास 200 ते 300 लोक या ठिकाणी बेरोजगार झालेले आहे आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा यांनी या ठिकाणी गार्डची अपॉइंटमेंट न करता काही न करता काही सुरक्षा न देता आज या ठिकाणची अवस्था अशी आहे की या ठिकाणी कोणी यायला तयार नाही आणि याचं मेंटेनन्स सुद्धा महानगरपालिकेने केलेलं नाही आणि हा जो एवढा मोठा करोडोचा भ्रष्टाचार आहे याला सर्वस्वी जे आहेत नागपूरचे महापौर आणि नागपूर महानगरपालिका जबाबदार आहे आणि या ठिकाणी माननीय नितीनजी गडकरी यांनी या योजनेचं उद्घाटन केलेलं आहे। तर आज राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव नगरसेवक माननीय श्री बंडीबाबा शेळके आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष तौसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी हे आंदोलन करीत आहे, जेणेकरून महानगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडावे आणि या ठिकाणी झालेला करोडोचा जो भ्रष्टाचार आहे तो जनतेच्या निदर्शनाशी यावा आणि या खाऊगल्लीचे जे बेरोजगार लोक आहे आणि जे सौंदर्यीकरण आहे हे पूर्ववत करण्यात यावे आणि या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अन्यथा युवक काँग्रेस परत आंदोलन करेल आणि आंदोलन तीव्र होईल अशी गेलो आपण। आम्ही उद्घाटनाला पण स्वतः आलो होतो इथे, असं की BJP वाले म्हणून आम्ही यावचं नाही। आम्हाला पण खुशी झाली की चला एक चांगला मोहीम आपल्या इथे होतं आहे। सागर चव्हाण हा गणेशपेठमध्येच राहतो आणि वसीमबाई महाराष्ट्र प्रदेश सचिव, सागर चव्हाण महाराष्ट्र प्रदेश सचिव, मध्य नागपूर अध्यक्ष स्वप्नील लोके, आम्ही सगळे आलो होतो, आम्ही साहेबांचे एकदम मागे होतो, म्हटलं चला चांगला एक मोहीम आपल्या मध्य नागपूरमध्ये सुरू झालं। पण आपल्याला आम्हाला पण ही कल्पना नव्हती की इतक्या लवकर याची दशा अशी होईल आणि ही दशा पाहता पाहता इतकी भयानक स्थितीमध्ये झाली आहे की तुम्ही बघू शकता आम्ही तिथे अस्थि विसर्जन करायला गेलो तिथेसुद्धा आम्ही पण नाही उभं राहू शकलो की आम्हाला वाटलं आम्ही घुसतो का खाली का। तर अशी जी व्यथा इतकी करून दाखवली, इतके पैसे सँक्शन करून तुम्ही जर या इतकी अशी व्यथा कराल तर हे चुकीचं आहे। केंद्रापासून तर राज्यापर्यंत आणि राज्यातून नागपूरपर्यंत हीच सवय, त्या मोदी सरकारपासून तर खालच्या नगरसेवकापर्यंत आमच्या इथं ही सवय गंदी सवय लागलेली आहे। सोमवार को तो महापौर संदीप जोशी ने अपने पद से इस्तीफा दे दिया, मगर जाते जाते उन्होंने कहा कि कोरोना में जो हालत खाऊ गली की हुई इसे देख दुख हो रहा है। अत्यंत दयनीय होती, महिनाभर त्याच्या संपूर्ण मागे लागून 15 जानेवारीच्या आत त्याचं देखील उद्घाटन झालं। दुर्दैवाने 22 मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन झाल्यानंतर आज खाऊगल्लीची स्थिती दुर्दैवाने पुन्हा जशीच्या तशी आहे, याचा देखील खेद आहे। एक खाजगी बस